तर आमचा आज ऊस तोडत आहे. तर काही मालक आहेत ट्रॅक्टरचे, म्हणजे टोळीचेच मालक आहेत धनराज एकंडे, आणि काही त्यांचा मुलगा आहे ड्रायव्हर आदर्श एकंडे. ए शिडीपल्ली एकंडे. मग एकंडे कच्च्याला काम का नाही? होय टोळीकड करू कच्च्याला काम. टोळीतलं माणसावाचं हे म्हणा मस्त्याला का किती तोले आज? 12-13-14 टन तोले. एक चकडा तिकडं उभा केला का? चौदा टन आज तोडलेले आहेत. आता अजून किती तोडतील तरी दिवस मावळजे ना? आता तर 4 वाज लागते. अजून 2 टन म्हणजे 16 टन रोजच देता म्हणा. ए तू का रोजच 16 टन येतोस का? ट्रॅक्टरला किती लागते डिझेल? 15 लिटर डिझेल लागते का? आणि किती म्हणजे याचं तुम्हाला काय कारखान्याचं किती असते काय काय? 3000. सावकार म्हणसा की सावकार मग तुम्ही ले सावकार भाऊ तुम्ही 3000 दिवसाला छापाला म्हणजे. तर मित्रांनो आत्ताच आमचा ऊस तोडत आहे. तर मित्रांनो आता अशा प्रकारे आपण ट्रॅक्टरची पूजा केलेली आहे आणि ह्यानंतर आपण आपल्याला पूर्ण संपूर्ण कारखान्यातील साखर कशी निर्माण तयार होते आपल्या शेतातल्या ऊसापासून ते पार साखरेपर्यंतचा प्रवास आपण आपल्या व्हिडिओद्वारे आज घेणार आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. जे आपण साखर खाता कशाला बीन कशाला बी ते साखरेचं आज आपण संपूर्ण आपल्या व्हिडिओद्वारे घेणार आहोत. तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. तर मित्रांनो आता आपण कारखान्याला निघालेलो आहे. आपलं कारखान्यात ट्रॅक्टर खाली होत आहे म्हणजे किऱ्यांखाली आहे. सध्याला किऱ्यांखाली अशा प्रकारे किऱ्यां लावून उचललेलं आहे याला. बघू शकता हे कशा प्रकारे आहे. हे असं उचलून त्याला पलीकडे ठेवलं जातं त्या ह्याच्यावर. मग त्याच्यानंतर ना थोडं थोडं म्हणजे जसं जसं गव्हाण पुढे जाईल तसं तसं ते इथं साईडला ऑपरेटर असतात. ते ऑपरेटर सोडतात त्याला खाली सावकास सावकास म्हणजे त्याला जेवढं लागेल तेवढं. इथून मित्रांनो हे आहे बघा मधलं मोठे गव्हाण. ह्या गव्हाणीत ऊस म्हणजे थोडा थोडा ह्याच्याने कट होतो. हे मित्रांनो हे बघू शकता हे आतमध्ये रस पडत आहे. बघू शकता कशा प्रकारे एकदम रस बघू शकता खाली एकदम ह्याला म्हणजे जे ऊस येतो ना आपला शेतातला त्या ऊसाला एकदम हे केलं जातं. इथं बघू शकता जसं आपल्या शेतात गंध्या मला कुठं तर पाणी पडते तसं इथं रस पडतं. असेच 3 या ठिकाणी होते हे बघू शकता. तिथून येते येणार इथून मोटरीनं वरी सप्लाय होणार हे बघू शकता. त्यानंतर वरतून आलो वरती हो का असं होता कारण की जे म्हणजे ते 3 जागेत त्याचं हे होणार पूर्णपणे. ती पलीकडली साईड ही अलीकडली ती आली ह्याच्या अलीकडली हे वरी कामगार असं काम करतात म्हणजे प्रत्येकाला इथं काम हे करून दिलेलं असतं. अजून हे बघा हा पहिला हे आहे. इथून सगळ्यात जास्त रस म्हणजे निघतो खाली आणि हे खाल्ला घाण पडलेलं ते वरी डबल अजून इथंच येते आणि डबल हे होते हो काय रस बघू शकता इथं. इथून पुढे हो का बघा कसलं गरम होते म्हणजे धूर एकदम ह्याच रसाचा म्हणजे गर हे होतं ते बघू शकता. बुस्कट ते आत्ताच बघितलेलं रसाचं बुस्कट आहे. हे इथले मॅनेजर आहे म्हणजे इथले इंजिनियर यांच्या हाताखाली एवढा एरिया आहे. हे बुस्कट आपल्या ह्याच्याकडे येणार हो का इथून वरती येणार आणि हे आहे कारखान्याचा बंब म्हणजे तो गरम असतो खूप. ह्याला ह्याच्यामध्ये आग आहे खूप मोठ्या प्रमाणात आणि ह्याच्यामध्ये आतमध्ये लाकडं घालण्यासाठी पण इथं भरपूर माणसं आहेत म्हणजे 3 एका ह्याला 4 माणसं आहेत असे टोटल हे तर 2 आहेत. हे पूर्णपणे विटाचं आहे एकदम जाड बांधकाम आहे म्हणजे जेणेकरून खूप गरम असतो. हे अख्खा कारखाना चालू असल्यापासून तर ह्याच्यावरतीच खेळ असतो.
हे बघा मी जाताना बघितले इथे कारखान्यातलं गरम पाणी आहे ते इथून जातं बघू शकता तुम्ही वाफ येते हे अशा प्रकारे कारखाना आहे आतमध्ये गेलो आतमध्ये पण खूप मशनी होत्या आपल्याला त्या मशनींचं काय नाही तेवढं नॉलेज त्याच्यामुळे आपण त्याच्याकडं काय जाऊ जाय नाही इच्छितो तर मित्रांनो हे बघू शकता एक कच्चा पाक तिकडून हाय टेम्परेचर होऊन आलेला रस इथं कच्चा पाक बनतो आणि इथून होका हे असं आहे आणि होका हे जे आहे कच्चा पाक खाली जाताना कशाप्रकारे होत आहे इथं कळतंय बघू शकता इथून सोडला जातो कच्चा पाक होका हे पडत आहे कच्चा पाक इथं थोडा पक्का होतो नॉर्मलमध्ये नॉर्मलमध्ये इथं थोडा पक्का होतो ह्याच्यानंतर होका इकडं घट्ट बनतो आहे बघा खूप बघू शकता तुम्ही तिथल्यात अलीकडल्यात आणि पलीकडल्यात खूप फरक आहे इथून वरून आज सप्लाय होतो अजून इकडे येतो आता आपण जाऊयात वरती आलेलो आहे ते बघू शकता खाली एकदम गरमीचं आहे हे बघू शकता साखर इथं तयार होत आहे हे आहे फिरायची चक्की इथं साखर तयार होत आहे मित्रांनो बघू शकता इथं थोडे फास्ट म्हणजे कसं असतं याचं लिमिटनुसार असतं जर बनत आली तर खूप स्पीड द्यावं लागते ह्याला असं तिथल्या काकांनी सांगितलेलं आहे खूप स्पीडने बघू शकता आता सगळ्या साखर पडलेली आहे खाली मला थोडा यायला उशीर झाला खाली नाहीतर पडलेला पण व्हिडिओ घेतला असता खाली साखर पडलेली आहे आता इथून साखर अजून एकदा इकडे जात आहे वरल्या साईडला हे बघा पोचेल डायरेक्ट साखर जे आपण साखर खातो ती एका दिवसाला किती बनते मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा तर हे आपण आज बघितलेलं साखरेचं हे होतं फक्त इथं सिस्टम नाही ते दुसऱ्या कारखान्यात कसं असते की वजन पण ॲटोमॅटिक होतं आणि पॅकिंग पॅड पण ॲटोमॅटिक होते आणि लेबर पण नाही लागत इथं कसं झालेलं आहे फक्त डायरेक्ट इथं आपण हाताने काटा करायचा हे इकडं बिहारचे म्हणजे भय्य लोक आहेत हे काटा करत आहेत आणि न्याला पण येणेच आहे सप्लायर तिकडे नेऊन डायरेक्ट हे लावतात लाईनीला